तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोप केलेत आणि त्यातला एक मोठा आरोप आहे तो शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचंय हा. आता यात किती तथ्य आहे, शिंदेंना हे शक्य आहे का, बघूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. एकनाथ शिंदेंना व्हायचंय पक्षप्रमुख. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप. तुमच्यात हिंमत नाहीये, तुम्ही मर्द नाही आहात, तुम्ही विश्वासघाती आहात. शिवसेना बाळासाहेबांच्या नावावरून कलगीतुरा. बाळासाहेब पाहिजे पण आता ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचंय. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा, मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. उद्या जर एखाद्याने जर असं म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज चे आम्ही वंशज आहोत, महाराजांचा फोटो हा तुमच्या स्टेजवर नसला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो तुमच्या स्टेजवर नसला पाहिजे, चालेल का तुम्हाला? मग आपण इतरांचे फोटो का वापरतो? कारण की ते मोठे आहेत, ते मोठे नेते आहेत, ते समाजापुरतं किंवा एखाद्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतात. त्या शिवसेना प्रमुखाची उंची कृपया करून तुम्ही कमी करू नका. ऐकलं, राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर आता शिवसेना कुणाची याचा संघर्ष सुरू झालाय. शिवसेना आणि बाळासाहेब कुणाचे याचा वाद आता राज्याच्या राजकारणात रंगणार आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केलाय. शिंदे थेट शिवसेनात गिळायला निघाल्याचा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. शिवसेना फोडल्यानंतर शिंदेंना आपलं स्थान मिळवायचं असल्याचा दावाही ठाकरेंनी केलाय. नुसतं आईवरती वार करणारे आपण म्हणत होतो तशी नाहीये. हे राजकारणात ज्याने यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली आवलात आहे, पण तेवढी ताकद त्यांच्यामध्ये नाहीये, कारण शेवटी आई ही आई असते. उद्धव ठाकरेंच्या या आरोपाला शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत उद्धव ठाकरेंवर टीका न करण्याचं धोरण स्वीकारलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी मात्र आता थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष केलंय. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची जागा कधीच घेऊ शकत नसल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख तुम्ही सुद्धा होऊ शकत नाही, उद्धव साहेब सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही. आमची काय घेऊन बसलाय? आम्ही शिवसेना प्रमुखाच्या पायाजवळ राहू इच्छितो. आम्हाला शिवसेना प्रमुख व्हायचं काही गरज नाही, आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू. ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हा वाद आता सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात जाऊन पोहोचलाय. एकीकडे हा सामना सुरू असताना एकनाथ शिंदेंनी आपली वेगळी कार्यकारिणी जाहीर केली आहे. अर्थात यामध्ये पक्षप्रमुख हे पद रिक्त ठेवून शिंदेंनी स्वतःची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करून घेतली आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या नव्या आरोपांमुळे शिंदेंच्या मनात काय आहे याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग निर्णय देणार असले तरी त्यापूर्वी यावर जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे